ओळखपत्र नसलेल्यांच्या लसीकरणाचे काय असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला हा सवाल केला आहे. राज्य केंद्र सरकारला कार्यपद्धतीची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या 7 ओळखपत्रांपैकी एकही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या कोरोना लसींविषयीची कार्यपद्धतीची माहिती देण्याकरिता काय पावले उचलली आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे बुधवारी केली. लस घेण्यासाठी मंजुरी देण्याच्या स्थितीत नसलेल्या व्यक्ती म्हणजेच मानसिक आजारी असलेल्या व ज्यांना पालक नाहीत अशा व्यक्तींना लसीकरण मोहिमेत कशा प्रकारे सहभागी करून घेणार असा सवाल करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.